नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टेम हा भाग कंप्लीट केला होता तुमचा जो प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन चॅप्टर चाललेला आहे त्याच्यातला रूट स्टेम एवढे भाग आपण कंप्लीट केलेले आहेत आता जो तिसरा आहे तो लीप आहे बघा मग लीप म्हणजे पान सगळ्यांना माहीत आहे ह्याच्याविषयी आता आपण जाणून घ्यायचं आहे बघा लिव्ज ग्रो फ्रॉम द नोड ऑन द स्टेम बघा काय सांगितलेलं आहे हे जे लिवज आहेत हे कुठून ग्रो होत आहेत तर नोड्स ऑन द स्टेम नोड्स इंटर नोट्स आपण स्टेममध्ये पाहिलेलं आहे बघा कोणी कुणाला अजून समजलं नसेल तर मागचा व्हिडिओ अगोदर बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा बघा लिवज आर जनरली थीन फ्लॅट अँड ग्रीन इन कलर लिवज हे थीन असतात पातळ असे असतात फ्लॅट असतात आणि ग्रीन इन कलर हिरव्या रंगाचे असतात हे सगळ्यांना बेसिकली माहीत आहे द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड अ लीफ ब्लेड इथं दाखवलेलं आहे बघा शेजारी जी आकृती आहे ह्याच्यामध्ये लीफ ब्लेड दाखवलेला आहे त्याचप्रमाणे ऑर लॅमिना असं सांगितलेलं आहे काय आहे लॅमिना असं त्याला म्हटलेलं आहे आता लीप ब्लेड म्हणजे काय तर पर्णपत्र असं म्हटलं जातं वही पेन घ्या मी जे सांगतेय तर ते लिहून घ्या अँड इट्स एजेस इज कॉल्ड अ लीफ मार्जिन पर्णधारा धारा, धारा असं त्याला म्हटलं जातं लीप मार्जिन म्हणजे पर्णधारा लीप मार्जिन मे बी इंटायर डेंटेड और लोब्ड आता आपण हे सगळं बघायच्या अगोदर आपल्याला बेसिकली एक स्ट्रक्चर माहीत असलं पाहिजे लीपचं बघा आता आपण एक स्ट्रक्चर बघूया लीपचं जे बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात व्यवस्थित राहायला हवं हे काय आहे लीफ आहे हे असं काही तुमचं स्ट्रक्चर आहे लिफ्स लिफचं स्ट्रक्चर हे व्यवस्थित लक्षात राहिलं तर कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला अवघड जाणार नाही त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट शिकायच्या अगोदर त्याची डायग्राम काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं की कोणता पार्ट आहे कोणत्या पार्टचं काय फंक्शन आहे हे व्यवस्थित समजलं तर आपल्याला तो पूर्ण पॉईंट हा लगेच समजून जातो आता हे जे आहे आपण रंग बदलूया ह्याचा ब्लॅक पेन घेतलेला आहे आपण लिफ अफेक्स ओके त्यानंतर हे जे आहे ये एकदम ही एकदम मिडल भागाला आहे म्हणून हिला आपण काय म्हणणार आहे मिड वेईन असं म्हणणार आहे आणि ह्या ज्या कडेला आहेत त्यांना आपण फक्त वेईन्स असं म्हणणार आहे हे जे आहे हे मार्जिन आहे ओके आणि हे जे आहे एकदम खालच्या भागाला दाखवलेलं आहे हे स्टिप्युल्स आहेत आणि हा जो सगळ्यात खाली दाखवलेला आहे हा काय आहे ओल्स। एवढे भाग आपल्याला लिपचे माहीतच असले पाहिजेत माहीत असणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला हा भाग समजणार नाही आहे सगळ्यात अगोदर सगळ्यात आपल्या डोक्यात बसलंच पाहिजे की हे एक प्ला सॉरी लीव्हज आहे आणि हा जो भाग आहे हा एकदम वरचा जो भाग आहे टोकाचा भाग आहे ह्याला लिप अपेक्स असं म्हणतात अपेक्स म्हणजे सगळ्यात वरचा भाग बेस म्हणजे खालचा भाग असं लक्षात ठेवा लेप लीफ अपेक्षा आहे हा जो सगळ्यात खाली आहे हा भाग हा मिड वेईन आहे ओके सॉरी सेंटरचा जो भाग आहे तिला मिड वेईन म्हणजे मध्य शिर आहे ही ओके वेहिन्स जे आहेत म्हणजे शिरा आहेत लिप मार्जिन जे आहे ते बघा आणि स्टिप्युल्स पेटिओल देट ओके आपण आता एक 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 भाग व्यवस्थित बघत जाणार आहे फक्त त्याच्या अगोदर काय करायचं आहे हे स्ट्रक्चर सगळ्यांनी डोक्यात ठेवायचा आहे पुढचा भाग बघायच्या अगोदर व्यवस्थित व्हिडिओ बघता नाही तर थोडा पॉज करा हवा तर व्यवस्थित स्ट्रक्चर बघा कुठल्या भागाला काय नाव हो दिले बघा म्हणजे पुढचा व्हिडिओ व्यवस्थित समजेल ओके आता आपण आपल्या अपन, पुस्तकाच्या पेजवर जाऊया बघा हे बघितलेलं आहे आता आपण लीप लीप ब्लेड बघितलं लिप मार्जिन बघितलेलं आहे आता लिप मार्जिन जे असणार आहे पर्णधारा जी असणार आहे म्हणजे कुठलं हे लीप मार्जिन जे असणार आहे म्हणजे हा कडेला जो दाखवलेला आहे हा भाग हा काय आहे काय सांगितलेला आहे त्यांनी की तो इंटायर असेल डेंटेट असेल और लोब्ड असेल आता इंटायर म्हणजे सलग आहे किंवा डेंटेट म्हणजे काय आहे खंडित आहे आणि लोब्ड म्हणजे काय दंतेरी आहे खाली तुम्हाला दाखवलेला आहे बघा इंटायर दाखवलेला आहे ओके म्हणजे सलग आहे कुठे मध्ये आधी काय तुम्हाला दिसतंय का की वेगळा असं स्ट्रक्चर दिसतंय का नाही ह्याची जी, जी लीप मार्जिन आहे ती एकदम अशी सरळ दाखवलेली आहे सलग आहे कुठे खंडित नाही पण हे जे डेंटेड आहे ओके डेंटेड आहे ही खंडित आपण हिला म्हणतोय का तरी ते बघा थांबून थांबून किंवा खंडित हिला नावातच आपल्याला दिलेलं आहे डेंटेड आहे आणि लोबडं ही लोबडं अशी दाखवलेली आहे म्हणजे दंतेरी अशी आहे ओके बघा आता हे जे टीप ऑफ द लीफ जे दाखवलेलं आहे आता आपण हि तर काढलेलं होतं ह्याच्यामध्ये हे टीप आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं टीप असणार आहे त्याला आपण लीप अफेक्स म्हणणार आहे बेस ला बेस असं म्हण लिप बेस असं म्हणतात बघा मग ह्याला आपण काय म्हणणार आहे लीफ अपेक्स असं म्हणणार आहे बघा द टीप ऑफ द लिफ एमसी क्युरिकाम्या जगा भरायला विचारलं जातं द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड आप लीप अपेक्स म्हटलं जातं इट मे बी टॅपरिंग पॉइंटेड और राउंडेड हे टॅपरिंग असेल किंवा पॉइंटेड असेल टोकदार असेल निमुळ असेल किंवा गोलाकार असेल लिव्ह ऑफ द सम प्लांट हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल बघा आता आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी की आ, लिव जे असणार आहेत काही प्लांटचे त्याला स्टॉक असणार आहे हॅव अ स्टॉक असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे पेटीओल असं आपण त्याला म्हणणार आहे बघा त्याचबरोबर अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे पेटीओल म्हणजे देट जो स्टॉक असणार आहे खालच्या बाजूला लिव्ज ऑफ द सम प्लांट डू नॉट हॅव पेटीओल काही वनस्पतींच्या पानांना पेटीओल नसतात डेट नसतात द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड अ लीप बेस सगळ्यात खाली आता इथं आपण दाखवलेला नाहीये हा सगळ्यात खालचा जो भाग असणार आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे लीप बेस बघा कन्फ्युज कोणीही व्हायचं नाही लीप अपेक्स म्हणजे टोकाचा भाग लीप बेस म्हणजे खालचा भाग ठीक आहे त्याचप्रमाणे बघा अजून आपल्याला काय सांगितलेलं आहे तिथे की लिज ऑफ सम प्लांट टू नॉट हॅव पेट्युअल द पोर्शन ऑफ द लीप अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड अ प बेस लेप बेस म्हणजे जो भाग कशाला स्टेमला uh, जाऊन अटॅच झालेला जा आहे बरोबर आहे पान कुठे येणार आहे नोड्स नोड्स पासून वर आपल्याला सांगितलंय बघा ग्रो कुठून होतात नोड्स ऑन द स्टेम मग आता स्टेमला जो भाग जाऊन अटॅच झालेला जा आहे त्याला आपण लीफ बेस असं म्हणणार आहोत बघा त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे आपल्याला स्टिप्युल्स एक महत्वाचा भाग सांगितलेला आहे स्मॉल लिप लाइक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट निअर द लेप बेस कॉ आर कॉल्ड द स्टिप्युल्स बघा आता स्टिप्युल्स म्हणजे काय आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे हा जो भाग आहे सॉरी मी हा वर काढलेला आहे तो खरं तर लीफ बेसला हवा आहे इथे थोडंसं करेक्शन करून घ्या आणि हा हा भाग आहे तो काढून टाका हा इथे खाली दाखवा आणि ह्याला स्टिप्युल्स असं दाखवा लीफ बेसला जे एक स्ट्रक्चर येत आहे स्मॉल त्याला आपण काय म्हणणार आहे स्टिप्युल्स असं म्हणणार आहे तेवढं करेक्शन करून घ्या बघा डू यू सी द स्ट्रीप्युल्स इन ऑल प्लांट आता तुम्ही ह्याचं मला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही सगळ्या प्लांट्सवर स्ट्रीपूल्स पाहता का ह्याचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे ओके लिव्ज ऑफ द सम प्लांट हॅव द सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड सिंगल मिड रिप्स सच लिव्हज आर कॉल्ड अ लि अ सिम्पल लिव्ज बघा काय सांगितलेलं आहे पण लिप ब्लेड बघितलेलं आहे म्हणजे पर्णपत्र बघितलेलं आहे पानांमध्ये वनस्पतींच्या पानांमध्ये सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड असतं म्हणजे विभागणी न झालेलं अनडिवायडेड बरोबर आहे का सिंगल अनडिवायडेड म्हणजे एकच असं पर्णपत्र असतं आणि सिंगल मिडरीब असते त्याला आपण काय म्हणणार आहे सिम्पल लिव्ज म्हणणार आहेत आणि कंपाऊंड लिव्ज ते कशाला म्हणणार आहे तर लिप ब्लेड ऑफ लिव्ज इन सम प्लांट इज अ डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट कॉल्ड द लिफ लेट बघा की जे लिप ब्लेड पर्ण सॉरी पर्णपत्र जे असतं कशाचं ल्यूजचं पानांमधलं पर्णपत्र हे काय झालेलं असतं डिवाईड झालेलं असतं विभागलेलं असतं स्मॉल पार्टमध्ये त्याला आपण लिपलेट म्हणतोय पर्निका लिपलेट म्हणजे पर्निका सच ल्यूज आर कॉल्ड अ कंपाऊंड लीव्ज बघा सिंपली लक्षात ठेवायचे सिंपल ल्यूज म्हणजे काय तर जे पान असतं त्याच्यामध्ये काय असणार आहेत ब्लेड असणार आहेत पर्णपत्र किती आहे एकच आहे त्याला आपण सिम्पल ल्यूज म्हणत आहोत आणि त्याचबरोबर कंपाऊंड ल्यूज जे सांगितलेलं आहे काय लिप ब्लेड म्हणजे जे पर्णपत्र असतं कशातलं पर्णपत्र जे असणार आहे कशातलं लिपमधलं पानामधलं पर्णपत्र जे असणार आहे ते डिवायडेड आहे स्मॉल पार्ट्समध्ये त्याला आपण काय म्हणतोय लिपलेट पर्निका ह्या ल्यूजला आपण कंपाऊंड लिव म्हणणार आहे सिंपल ल्यूज म्हणजे साधे पान आणि कंपाऊंड लिऊन म्हण कंपाऊंड ल्यूज म्हणजे संयुक्त पान हे लिहून घ्या शब्द जे मध्ये मध्ये मी सांगत आहे ते सिम्पल लिव्ज अँड कंपाऊंड लिव आर द टू मेन टाईप ऑफ द लिव हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की पानाचे दोन प्रकार कोणते तर सिंपल लिव्ज आणि कंपाऊंड लिव आज बघा आपण हे बघितलेले आहेत या धड्यामध्ये अगदी छोटे छोटे असे पॉइंट दिलेले आहेत लिपमध्ये बघा लिप ब्लेड आहे लॅमिना त्याचबरोबर लीप मार्जिन लिप अपेक्स पेटिओल बेस स्टिम्युल सिम्पल लिव्स कंपाऊंड लिव्स पेट्युल्स असे भरपूर असे पार्ट आपण बघितले एंटायर डेंटेड लोब्ड बघा मग हे जे आहे छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत आपल्याला क्लिअर कशा होणार आहेत कन्फ्यूज कोणीही व्हायचं नाही डायग्रॅमवरून आपण लक्षात ठेवायचं हे लिप अपेक्स आहे मिड वेईन आहे हे वेईन्स आहेत लिप मार्जिन आहे स्टिप्युल्स आहेत खाली हे करेक्शन करून घ्यावे विसरू नका कोणीही माझ्या सुरुवातीच्या डायग्राममध्ये थोडीशी मिस्टेक झालेली होती स्टिप्युल्स हे स्टेमच्या इथे खाली आलेले दिसले पाहिजेत पेटीओल्स आहे डेट त्याचप्रमाणे लिप बेस दाखवलेला आहे हा जो लिप बेस आहे हा बघा ह्या स्टेम पासून येणार आहे स्टेमला जो पार्ट अटॅच झालाय ह्याला आपण लिप बेस असं म्हणणार आहोत ही डायग्राम जर लक्षात राहिली तर तुम्हाला पूर्ण हे डिस्क्रिप्शन ही माहिती दिली आहे इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित लक्षात राहणार आहे यामध्ये जर कोणाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचबरोबर मला मेसेज केला तरी चालेल मला कॉल केला तरी सुद्धा चालेल आणि यूट्यूब चॅनेल अजून कोणीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याच्या शेजारी जो बेल आयकॉन असतो तो, तो प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा